सकाळ मध्यम समूहाचं हक्काच व्यासपीठ इन वर्ज आवाज तरुणाईचा विज्ञान मध्ये महाराष्ट्राचा काळे सकाळी मालेगावामध्ये आपण वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाला भेटलो. त्या ठिकाणच्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना भेटलो. आत्ता मी धुळ्यात आलो आहे आणि धुळ्यामध्ये माजी शिक्षणमंत्री अमरीशभाई पटेल माझ्यासोबत आहेत. अमरीशभाई हे असं नाव आहे की ज्यांनी शिक्षणामध्ये शिरपूर पॅटर्नसारख्या वेगवेगळ्या विषयामध्ये आपलं वेगळं नाव केले, पक्षाला एक वेगळी आयडेंटिटी दिली. आत्ता पक्ष अडचणीमध्ये आहे तर अशा सगळ्या अशा अनुभवी माणसाचा पक्ष उपयोग का घेत नाही, इथपासून ते धुळ्यामधल्या राजकारणापर्यंत मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. निवडणूक आहे म्हणून ह्या गप्पा नाहीत, तर महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे आणि ते कुठल्या पद्धतीने या चालणाऱ्या वेगवेगळ्या विषयाकडे पाहतात यासाठी मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे. सर आपलं खूप खूप स्वागत आहे. आत्ता सर सध्या काय सुरू आहे, काँग्रेसमधली एकूण सगळी वाताहत आपण पाहिली, राष्ट्रवादीचा तुमच्या मित्रपक्षाचा जो सध्या चाललेली वाताहत पाहिली, तुम्ही या सगळ्या विषयाकडे कसं पाहता? नाही आता जसं जसं राजकारणी लोक आहे आणि राजकारण आहे तर राजकारणच्या हिशोबाने हे सगळं चालणार आहे. ते प्रत्येक वेळी चालतं, दर 5-10 वर्षाने असं बदल घडतो आणि त्यावेळी इकडे तिकडे लोक होतात, त्याच्यामध्ये काही फार नवीन आहे असं मला वाटत नाही. सर नवीन आहे हा भाग वेगळा आहे, पण सगळेच पक्ष सोडून सत्तेमधल्या पक्षात जात आहेत. तुमच्या अख्ख्या राजकारणाच्या करिअरमध्ये असं तुम्ही पाहिलं नसेल, काय कारण आहे यामागे? इन्सिक्युअरपणा आहे, त्यांचे गुण त्यांच्यावर असलेले आरोप झाकले जावेत, त्यांच्यावर असलेले गुन्हे दाबले जावेत म्हणून ते जात आहेत का त्यांना पक्षात नव्या संधी मिळते म्हणून जात आहेत? तुम्ही याच्याकडे कसं पाहता? मला असं वाटतं की त्यांना असं वाटत असेल की फ्युचरमध्ये 10-15 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या देशामध्ये राज्य राहील या प्रदेशामध्ये राहील असं त्यांचा स्वतःचा अंदाज असेल. आणि प्रत्येक माणूस जे जातो आहे, तुम्ही जर पाहिलं असेल ते वयाने फार म्हणजे 60 वर्ष ओळांगलेली आहे, क्रॉस करून गेलेली आहे, असे लोकच जास्त जातात. कारण त्यांना स्वतःलाही असं वाटतं आहे की मी 30-40 वर्षामध्ये जे तालुक्याचं काम केलं आहे ते टिकून राहिला पाहिजे. आणि ह्यावेळी त्यांना असं वाटत असेल की त्यांच्या मतदारसंघामध्ये तो माणूस निवडून येईल का नाही, ते त्यांना थोडंसं डाऊट असेल. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की हे इनसिक्युरिटी फील करत असेल. ओके, तुम्ही पण भाजपा जाणार अशी मधल्या काळात खूप चर्चा होती, मग असं बोललं होतं तुम्ही आता जाणार आहात, तुमचा लवकरच निश्चित प्रवेश आहे वगैरे, तर तुम्ही असं काही होतं का तुमचं किंवा आत्ता इलेक्शनच्या तोंडावर असं काही आहे का? नाही असं अजून काही माझ्या मनामध्ये विचार नाही. तुम्हाला ऑफर वगैरे काही आली होती का यांच्या पक्षामध्ये? नाही नाही असं काही मला ऑफर बी नव्हती ना, असं काही आमचे विचार बी आज नाही आहे. तुम्ही शिरपूर पॅटर्नमुळे अख्ख्या महाराष्ट्राला तुमचा परिचय आहे, तसा काँग्रेसमध्ये तुम्ही शिरपूर पॅटर्न एखादा राबून पक्षाला झळाळ येण्यासारखं तुमच्यासारख्या सिनियर माणसांचा काँग्रेस अनुभव आहे किंवा त्यांचा फायदा आहे तो का घेत नाही? सर असं आहे की जे आमचं पॅटर्न आहे ते फार डीप आहे, त्याला समजायला फार लोकांना फार वेळ लागणार आहे. आज मी आपल्याला सांगतो, माझ्या तालुक्यामध्ये 3 वर्षामध्ये फार पाऊस कमी पडला, म्हणजे आमच्याकडे 600 mm पडायचं तर 3 वर्षापूर्वी 550, नंतर 500 दुसऱ्या वर्षी, मग 450 mm पाऊस पडला, पण माझ्याकडे एकही टँकर लागली नाही. हा सगळ्यापेक्षा शिरपूर पॅटर्नचा सक्सेस ज्याला आपण म्हणतो ते त्याच्या मागे आहे. यावर्षी फार पाऊस पडला, आपल्याला नवही वाटेल की आमच्याकडे मी 225 बंधारे बांधले, सगळे वाहून राहिले, एक बी बंधारा असा नाही आहे की जो वाहत नाही. तो 1 करोड लिटरपासून तर 150 करोड लिटर थांबेल इतके मोठे बंधारे आहे. आणि माझ्या हिशोबाने एका टाईममध्ये जर ते खाली झाले तर 5000 करोड लिटर पाणी भूगर्भमध्ये जातं. आणि आतापर्यंत 3 ते खाली होऊन भरलेले आहे. माझ्या हिशोबाने आमच्याकडे 4-5 वर्ष कुठलीही गोष्टीची शेतीला जिथे आमचे बंधारे तिथे त्याला पाणीची कमी पडणार नाही अशी परिस्थिती आम्ही निर्माण केली. आज सगळे लोक पाणीचं महत्त्व सांगतात. आम्ही 2002 हे कार्य करतो आहे. तुम्हाला एक नवीन सांगतो जे महाराष्ट्रानंही विचार करण्यासारखं आहे. मी शिरपूर शहरामध्ये करीबन 1-1.25 लाख निंबाचे झाड लावले. आज 3-4 वर्ष झाले की तिचे पूर्ण तालुक्याभरमध्ये पहाडी भाग बी आहे सगळीकडे आहे, पण शिरपूर शहरामध्ये 200 mm सगळ्यापेक्षा जास्त पाऊस आमच्या शहरामध्ये पडलेला आहे 3 वर्ष झाले. याचा मतलब
लोकांना हे एक नई दिशा आहे की झाड जर आपण जिथे लावले तिथे पाऊस पडतो हे वैज्ञानिक सांगतात, बाकी लोक बी सायंटिस्ट सांगतात, हा माझ्याकडे प्रूव झालेला आहे. तर आम्ही असं विचार करतो की तालुक्याचं जर भला करायचं असेल तर शेतकऱ्याच्या जीवनामध्ये भला करायचं असेल तर त्याची शेतीमध्ये पाणी यायला पाहिजे, शिक्षण चांगलं द्यायला पाहिजे. शिरपूर एकमेव असा तालुका आहे की तिथे 72,000 वस्ती आहे, 35,000 मुलं शिकतात, म्हणजे 50% ऑफ द पॉप्युलेशन आज शिकते. सगळ्यांना माहीत आहे, त्याचा अभिमान पण आहे. तुम्ही राज्यात अनेक तुम संघटन केलेलं आहे, वेगवेगळे शिक्षण तुमच्याकडे असताना त्यावेळेस पण खूप चांगली कामं केली आहेत. आत्ता तुमच्यासारख्या ज्येष्ठ लोकांचा पक्ष फायदा का घेत नाही? आत्ता गरगर लागलेली काँग्रेसला नाही तर ते घेतात. जेव्हा जेव्हा काही अशी गोष्ट येते तर आमच्याकडून सल्ला बी घेतात आणि तसं नेतृत्व आहे काँग्रेस पार्टीमध्ये, ते आम्हाला विचारतात. एकाच पक्षाकडे पूर्ण सत्ता असेल तर ते लोकशाहीसाठी किती घातक असते याच्याकडे तुम्ही कसं पाहता? घातक आहे याच्याबद्दल तर वादच नाही. विरोध पार्टी असायलाच पाहिजे, विरोध असायलाच पाहिजे, तरच शासनमध्ये जे पार्टी असेल त्याला सगळं समजतं मी कुठे चुकतो आहे, मला मी काय चुकीचं काम करतो आहे, या नीचे खाली सामान्य माणसाची काय गरज आहे ते विरोध पार्टीच दाखवू शकते. आम्ही 15-20 वर्ष राज्यमध्ये होतो, 40-50 वर्षापासून राज्य केलं, तर जर आमच्यासमोर विरोध पार्टी नसते तर आम्ही ते चांगलं काम करू शकलो नसतो. दुसरा एक प्रश्न असा आहे की जसा नेत्यांमध्ये इन्सिक्युअरपणा आहे तसा लोकांमध्ये पण प्रचंड स्वरूपात आहे. आता मी पाहतो की शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, सर्वसामान्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, व्यापाऱ्याचे प्रॉब्लेम्स आहेत, अनेक कंपन्या बंद होत आहेत. असं असताना लोकही अडचणीमध्ये आहेत, तुम्ही याकडे कसं पाहता? हे खरं आहे की लोक अडचणीमध्ये अजून तर सुरुवात आहे. आता जसं जसं वेळ जाईल तसं तसं अडचण वाढणार आहे त्याच्यामध्ये, कारण विश्व मंदी तर आहे त्याच्यामध्ये, आपला देश विश्व मंदीमध्ये आणि आपल्या देशामध्ये बी जबरदस्त मंदीची सुरुवात झालेली आहे. सर, ही सुरुवात लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीपासून झाली, तरीही महाराष्ट्रामध्ये किंवा अन्य सगळ्या ठिकाणी भाजपाला एवढं यश कसं काय मिळालं? आता विधानसभेला सुद्धा तेच सगळं वातावरण सांगते की ही परिस्थिती वाईट असतानासुद्धा भाजपाकडे इतक्या स्वरूपात लोक मतदानाच्या माध्यमातून मतपेटीमध्ये कसं काय उतरतात? मला जे समोर दिसतं आहे ते की 30-40 वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे लोक राज्यावर होते ते आता वयाची 50 ओळंगून 60 ओळंगून म्हणजे 60 वर्षाचे वर गेलेले आहे, आणि त्यामुळे मला असं वाटतं आहे की जे नवीन पिढी आहे ते कनेक्ट झाली नाही, आणि ते जे नवीन पिढी आहे ते आज मला असं वाटतं आहे की बहुतेक भारतीय जनता पार्टीचे कडे आहे. आणि दुसरं असं की नवीन जे मुलं आहे त्यांना थोडा पोलराइज जास्त झालेलं आहे असं मला वाटतं आहे, आणि त्यांना असं वाटतं आहे की नवीन पार्टी आहे त्या आमच्यासाठी काहीतरी करतील, आणि त्या भरोशावर ते वोटिंग करतात. त्यांच्याबरोबर महिलाबी फार मोठ्या प्रमाणाने त्यांना मतदान करतायत. तर याच्या मागे कारण हेच असावं पाहिजे की हे खरं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक माणसं 60-60 वर्ष झाली तरी परत निवडणुकीला उभं राहतात आणि नव्याला संधी देत नाहीत, कदाचित ते असू शकते. मी सांगितलं ना ते कनेक्ट कमी होतं आहे, त्यांची जे घरची नवीन मंडळी होती ते बी कनेक्ट होऊ शकली नाही असं माझं मत आहे, आणि त्यामुळे एक डब्यामध्ये फुल लोक भरलेले आहे, आणि असंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फुल डब्बा भरलेला आहे, खाली डब्यामध्ये बाकी लोक गेले, आणि ते नवीन पिढी गेलेली आहे खाली डब्यामध्ये, आणि ते आता ते भरून राहिल्याने ते जे आमची जे फुल भरलेला डब्बा होता तो खाली होतो आहे आता, ते आमच्यासमोर दिसत आहे. मला माफ करा, तुमचं पहिल्यांदा तुम्ही निवडणूक कधी लढली होती, कुठल्या वर्षी? मी 1990 पासून ते आत्ता 2019 किती बदल झालेला आहे खर्चिक आणि सामाजिक आणि मानसिक सुद्धा? एक सांगतो मी, या महाराष्ट्रामध्ये इतक्या वर्षापासून मी तर गुजराती माणूस आहे आणि माझं काही तिथे वोट नाही आहे, जात नाही आहे. माझा असा अनुभव आहे की इथे विचारी लोक आहे आणि त्यामुळे जे जो चांगलं काम करतो त्याला लोक निवडून देतात. अलीकडे हे 24-25 वर्ष मी आमदार असताना हे अनुभव आला होता की जे काम करतात त्यांना मतदान करायचे,
अलीकडे तो पॅटर्न चेंज झाला, थोडासा पोलरायझेशन हिंदुइझमचा पोलरायझेशन जास्त वाढलं आहे आणि व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा ही लोकांची वाढली आहे. जे लोकांना काम नाही आहे ते का, जे मुलांना आता काम मिळालेलं नाही, हाताला काम नाही आहे, त्यांना असं वाटतं आहे की आपण नेतागिरी करू आणि नेतागिरीमध्ये पुढे जाऊ. आणि त्या तिथे हे जे आमच्यासारखे जे जुने लोक आहे त्यांना अडचण वाटत आहे त्यांना, आणि त्यामुळे ते दुसरी पार्टीमध्ये जाऊन काम करत आहेत. आपण पाहिलं की काँग्रेसमध्ये असे खूप अनुभवी माणसं आहेत, पण माहीत नाही तरीसुद्धा पक्षाला ही मरगळ का आलेली आहे. आपण अपेक्षा करू की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही मरगळ दूर होऊन काँग्रेसला एक नवं चैतन्य मिळेल, एक नवी मेजॉरिटी मिळेल आणि परत एकदा काँग्रेसच्या भरवशावर असलेली तरुणाई उत्साहाने जबरदस्तपणे काम करेल. आज आपण धुळ्यामध्ये इथंच थांबू. अमरेश पटेल सरांसारख्या अत्यंत अभ्यासून हुशार व्यक्तिमत्व आपण थोडक्यात जाणून घेतलेलं आहे. परत उद्याच अशा एका व्यक्तिमत्वासोबत नंदुरबारला भेटू. तोपर्यंत इथंच थांबूया. सकाळ माध्यम समूहाचं हक्का चालायला स्पीड इनवर्ज आवाज तरुणाईचा विज्ञानवादी महाराष्ट्राचा.